साठे बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने बार्शी शहरामध्ये मंगळवार पेठेत नूर मस्जिदच्या शेजारी दोन ठिकाणी गोवंश जातीच्या प्राण्यांना कत्तल करत असताना ते त्या ठिकाणी रेड करून पकडलेलं आहे. यामध्ये एकूण 6 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. त्याचबरोबर जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे सॅम्पल घेण्याची वगैरे त्या ठिकाणून करण्यात आलेले आहेत. 6 व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे. आज न्यायालयापुढे त्यांना हजर करण्यात येणार, रिमांडसाठी हजर करण्यात येणार आहे. खरं तर गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा जो अस्तित्वात आलेला आहे या कायद्यानुसार गोवंश जातीच्या कुठल्याही प्राण्याची कत्तल करता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे जर यापुढेही कोणी कत्तल करताना किंवा कायद्याचं उल्लंघन करताना आढळून आल्यास त्याच्यावरती रेड करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ह्या दोन्ही गायी होत्या याच्यामध्ये, ज्या आपण जर्सी गायी म्हणतो अशा पद्धतीच्या दोन्ही गायी आहेत. आता ते सील केलेलं आहे का? बरोबर आहे. त्याच्यामध्ये दोन्ही ठिकाणं पोलिसांनी त्या ठिकाणून सॅम्पल कलेक्ट केल्याच्या नंतर दोन्ही ठिकाणं पोलिसांनी सील केलेली आहे. आणि डिस्पोज कधी होणार, कशी राहणार? नगरपालिकेच्या मदतीने आजच जे काही कत्तल केलेले जनावराचा जो काही भाग राहिलेला आहे त्या ठिकाणी तो आजच त्या ठिकाणी पुरून आपण त्याचं डिस्पोजल करणार आहोत. आणि हे जे रेड करण्याचं कार्य केलं आपण, ते किती वाजता केलं आणि कशाच्या माध्यमातून केलं? खरं तर आज पहाटेच्या सुमाराला कत्तल केले जाते अशी गोपनीय बातमी होती. त्याच्या आधारे आज पहाटे 4 ते 6 वाजेच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आलेली आहे. किती आरोपी आहेत आणि आरोपी कुठले आहेत? आरोपी मंगळवार पेठेतीलच आहेत, स्थानिक आहेत. एकूण 6 आरोपी आहेत. सर्वांना ताब्यात घेऊन अटक केलेली आहे.